आता दरवर्षी प्रमाणे यंदा देखील बोगस बियाण्यांचा मुद्दा बातम्या आता चर्चेत येऊ लागलेल्या आहेत. कारण सोयाबीन असेल किंवा इतर पिकं अनेक बियाणं पेरलं मात्र अजूनही ते उगवलेलं नाही. 20-20 फुटांवरती एखादं रोप उगवतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा बोगस बियाणांचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. मात्र याच बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्यांचे धाबे आता दणाणणार आहेत कारण सरकारनं आता या बियाण्या कंपन्यांवरती कडक कारवाईचा इशारा दिलाय. बियाणे कंपन्यांनी यंदा शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. पेरलेलं बियाणं 2 आठवडे झाले तरी उगवलेलंच नाही. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी हे बियाणं पेरलं ते उगवलेलं नाही. सोयाबीनच्या बियाण्यांबाबत राज्यात तक्रारी आहे. कृषीमंत्री दादा भुसेंनी स्वतः उस्मानाबादेत पेरणीची पाहणी केली होती. यात महाबीज दोषी असेल तर त्यांच्यावरती कारवाईची ग्वाही त्यांनी दिली आहे. या चौकशीमध्ये जे काही समोर येईल, आता महाबीजचा दोष असेल तर महाबीजवर कारवाई होईल. ज्या ज्या बियाणे कंपन्यांचा दोष असेल त्यांच्यावर कारवाई होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही बियाणे कंपन्यांचे कान टोचले. शेतकऱ्यांना विकलेलं बियाणं उगवलं नसेल तर भरपाई द्यावीच लागेल असंही त्यांनी बजावलंय. ज्या कंपनीनं तशा प्रकारचं बियाणं दिलेलं त्यांनी ताबडतोब त्याच्या संदर्भातलं जे काही नियमाप्रमाणे नुकसान असतं आणि नवीन बियाणं त्यांना देणं गरजेचं असतं त्या सगळ्या गोष्टीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ह्याच्यात कुठं काही कमतरता राहिली तर राज्य सरकार त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार त्या बाबतीमध्ये अतिशय मनापासून शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिकाच घेईल. शेतकरी उधार उसनवारी करून प्रसंगी कर्ज काढून बियाणं खरेदी करतो. मात्र शेतकऱ्यांना फसवून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या बियाणे कंपन्यांना आता कायमचा धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. कोल्हापूरहून प्रताप नाईक, अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, मुंबई.